नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। टेम्पो दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, मागील भांडणाचा रागातून लाकडाने झालेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, उन्हाळ्यात शेतीसाठी दोन पाण्याची आवर्तने, शेतकरी आनंदित, बंद घराचा दरवाजा तोडून 60,000 ऐवज लंपास, बार्शी नगरपालिका थकीत करदात्यांना वेळ द्या, जप्तीची कारवाई नको अन्यथा आंदोलन, आणि वाळू चोरी प्रकरणी बांधकाम मालकासह एजंट, टमटम चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। बार्शी ते सोलापूर राज्यमार्गावर वैरागजवळ शनिवारी सकाळी टेम्पो आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमीवर सोलापुरात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। शहाजी गणपत आतकरे वयवर्ष 60 राहणार देगाव तालुका मोहोळ असे मृत झालेले इस्माचे नाव असून गणेश सुनील आतकरे वयवर्ष 30 राहणार देगाव हे गंभीर जखमी झाले आहेत। अण्णासाहेब राजेंद्र पंके राहणार खामगाव तालुका बार्शी असे टेम्पो चालकाचे नाव असून त्यास वैराग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत सायंकाळपर्यंत वैराग पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता। नागरिकांनी दिलेल्या माहिती अशी की शहाजी आतकरे व गणेश आतकरे हे दोघे दुचाकी MH 13 DV 9887 वरून सोलापूरकडे जात होते तर आयशर टेम्पो MH 13 AX 2651 हा सोलापूरहून बार्शीकडे येत होता। वऱ्याच्या पुढे असलेल्या पेट्रोल पंपासमोर हा दोन वाहनात अपघात झाला। अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन जागेवरच बेशुद्ध झाले। त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, त्यामुळे खासगी रुग्णवाहिनिकेची व्यवस्था करून त्यांना सोलापूरला नेईपर्यंत त्याची प्रकृती अत्यावस्थ झाल्याचे समजते। त्यामध्येच शहाजी आतकरे यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, 3 मुली, नातवंडे असा परिवार आहे तर जखमी गणेश यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत। अपघातातील गंभीर जखमी झालेल्या दवाखान्यात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिकेशी संपर्क साधला, मात्र अनेक वेळा संपर्क साधूनही अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका आलीच नाही, त्यामुळे जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत, त्यामुळे खासगी रुग्णवाहिकेतून त्यांना सोलापूरला न्यावे लागले। किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवटे येथे घडली असून संगप्पा भीमशा कोळी वय वर्ष 60 असे मृत झालेल्या वृद्धाचे नाव आहे। काही महिन्यापूर्वी संगप्पा हे मद्य सेवन करीत असल्याने त्यांच्या पत्नीबरोबर त्यांची तक्रार होत असे। ही बाब त्यांच्या नात्यातील एल्लाप्पा रामचंद्र कमळे वय वर्ष 35 राहणार भंडारकवटे यास कळल्यानंतर त्याने संगप्पा यांना चापट मारली होती। पुढे यल्लाप्पा व संगप्पा यांच्यात धुसफूस चालू राहिली। शुक्रवारी दुपारी 1:30 सुमारास यल्लाप्पा हा संगप्पा यांच्या घरी गेला व परिवारातील संगप्पा कोळी सदस्यांना म्हणाला की मामा, संगप्पा हे मी कामावरून घरी जात असताना शिवीगाळ करीत आहेत, तुम्ही त्यांना नीट समजावून सांगा, नाहीतर माझी ताकद जास्त आहे, मी मारले तर ते मरतील, असे सांगून ते तिथून बाहेर पडला आणि रागारागातून बापू बुधाळे यांच्या लाकडाच्या अड्ड्याजवळ आला। तेथे संगप्पा थांबले होते। यावेळी अल्लाप्पा याने रागात शिवीगाळ करीत संगप्पा यांना मागील भांडणाचा राग मनात धरून लाकडाने मारहाण केली। यात जबर मार लागल्यामुळे संगप्पा हे बेशुद्ध झाले। ऐन उन्हाळ्यात शेतीच्या पाण्यासाठी शेतकरी काळजीत असतानाच कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जून अखेरपर्यंत शेतीसाठी 2 वेळा पाणी देण्याची घोषणा केली। या घोषणेमुळे शेतकरी बांधव मात्र आनंदित झाले आहेत। उन्हाचा कडाका वरचेवर वाढत चालला आहे। उन्हाळ्यात पिके कशी जपायची याचा वेध शेतकऱ्याला लागला होता। यातच शेतकऱ्यांनी ही बातमी मिळाल्यामुळे शेतकरी बांधव आनंदित झाला आहे। निरा उजवा आणि डाव्या कालव्यामधून शेती पिकासाठी 2 आवर्तने सोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीनंतर केली आहे। गतवर्षी पाऊस काळ चांगला झाला होता, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील निरा, देवधर, भाटघर, वीर, गुंजवणी या धरणांमध्ये 35.53 TMC पाणीसाठा शिल्लक आहे। साहजिकच शेतीसाठी पाणी सोडण्यात कोणतीही अडचण येणार असल्याचे उघड होते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली। या बैठकीस पालकमंत्री आणि बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार गिरीश बापट, आमदार राम सातपुते, समाधान अवदाडे, अशोक पवार, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील शेळके, पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता संजीव चोपडे यांच्यासह
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. निरा उजवा कालव्यातून पंढरपूर माळशिरस तालुक्याच्या लाभक्षेत्रासाठी मंजूर कोट्याप्रमाणे पाणी दिले जाणार असून यावेळी पावसास विलंब झाल्यानंतरही पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या निर्णयामुळे पुणे जिल्ह्यातील बारामती, फलटण, इंदापूर, खंडाळा, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बार्शी शहरातील उपळाई रोड परिसरात बंद घराचा दरवाजा तोडून सुमारे 60,000 ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना 25 मार्च रोजी उघडकीस आली आहे. या घटनेची फिर्याद बाबासाहेब भोसले राहणार वणकळस प्लॉट अलीपूर रोड बार्शी यांनी शहर पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे शेत जमीन आहे. त्यानिमित्त 23 मार्च रोजी फिर्यादी हे आपला मुलगा व पत्नी यांच्यासह श्रीपत पिंपरी शेताकडे गेले होते. त्यानंतर 25 मार्च रोजी फिर्यादी व त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर घराची कडी कोयंडा तोडलेला दिसला. त्यानंतर आज जाऊन पाहणी केली असता सामान हे अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी सुमारे 7,000 रुपये किमतीचे सोन्या दागिने गायब असल्याचे आढळून आले. त्यानुसार त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दिली आहे. या घटनेचा अधिक तपास बार्शी शहर पोलीस करीत आहेत. बार्शी नगरपालिका हद्दीत थकित करदात्याला घरपट्टी, पाणीपट्टी याचे थकित रक्कम भरण्यासाठी वेळ द्या. त्यांच्यावर जप्तीची कारवाई नको, अन्यथा नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात लोकहितासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन व इशारा बार्शी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासन अमिता दगडे पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया गुंड पाटील, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे, शहराध्यक्ष संदीप अलाट, काँग्रेस आहे पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसीमभाई पठाण, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष धनंजय जगदाळे, शोएब भाई सय्यद या पक्ष संघटनांचे प्रमुख पदाधिकारी एकत्रितपणे निवेदनाद्वारे दिले आहे. मागील काही दिवसापासून बार्शी नगर परिषदेच्या वतीने शहरातील मिळकतदारांच्या वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील बऱ्याच थकित करदात्यांना कर भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्या नोटिसानंतर बार्शी नगरपालिकेने जप्ती वॉरंटचे आदेश काही दैनिकांमध्ये छापून मिळकतदारांची नावे जाहीर केली आहेत. मार्च 2022 पासून कोरोना महामारीमुळे पूर्ण जग थांबले होते. सर्वत्र लॉकडाऊन होता. गेल्या 2 वर्षांमध्ये शहरातील सर्व व्यवस्था रोजगार ठप्प झाले होते. मोलमजुरी करणाऱ्यांना सुद्धा उपासमारीची वेळ आली होती. शेलेवाडी येथे एका बांधकामाच्या ठिकाणी नदी पात्रातील बेकायदा वाळू उपसा करून वाहनातून आणून ते खाली करत असताना पोलिसांना पाहताच वाहन चालक वाहन घेऊन फरार झाले असून या प्रकरणी दत्तात्रय सर्जेराव माळी राहणार शेलेवाडी, बिरा उर्फ मोहन बनसुळे राहणार लक्ष्मी दैवडी व 2 अशोक लेलन टमटमचे चालक व मालक यांच्या विरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील फिर्यादी पोलीस शिपाई खंडाप्पा हत्ताळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे, चालक पोलीस हवालदार वाघमारे हे पेट्रोलिंग करीत असताना शेरेवाडी येथे दिनांक 27 रोजी रात्री 12:30 वाजता आले असता तेथे आरोपी दत्तात्रय माळी यांच्या घराचे बांधकाम चालू होते. तेथे अशोक लेलँड कंपनीचे 2 टमटम वाळू खाली करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. यावेळी पोलीस पकडण्यात जात असताना टमटम चालकाने वाळू खाली करून टमटमसह पळून गेले. त्या वाहनांचा शोधाशोध केली मात्र पोलिसांना ते वाहन मिळून आले नाही. सदर बांधकामाच्या ठिकाणी 3,000 रुपये किमतीच्या 1.5 ग्रास वाळूचा ढिगारा होता. बांधकाम मालक दत्तात्रय माळी यांना याबाबत विचारले असता सदरचे बांधकाम स्वतःचे चालू असून लक्ष्मी देवडी येथील बिरा उर्फ सोहन बनसुडे याला मोबाईलवरून वाळू आणावयास सांगितले होते. वाळू परवान्याबाबत विचारले असता कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे सांगून 2 अशोक लेलँड कंपनीचे टमटमडे बांधकामाच्या ठिकाणी वाळू आणून टाकली असल्याचे सांगितले. ही वाळू चोरीची असल्याची खात्री पटल्यानंतर वरील आरोपींविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक विभूते हे करीत आहेत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.